की आपण सुद्धा जे काही करायचं ते केलंच पाहिजे आणि करणारच कारण नाही तर हा सुद्धा नुसतं देखावा ठरेल. मी आलो बघितलं विचारपूस केली बरं दादा मी बघतो करून मी निघून गेलो हा देखावा मला देखावा नाही जमत. देवा देखावा करण्याची मला हौस नाही देखावा करण्याची मला गरज नाही. जो मी आहे मी तसा आहे. जेव्हा जेव्हा जिथे जिथे मला असं वाटतं की मला जायला पाहिजे तिथे मी जातो आणि माझ्या परीने जे काय करता येणं शक्य असेल ते मी करतो. आता हा सांगली विभाग तुम्हाला सगळ्यांना माहितीये हा दुष्काळी विभाग आणि हा दुष्काळी केवळ तुमच्या पुरता नाही राजकीयदृष्ट्या आमच्यासाठी सुद्धा दुष्काळी आहे ना. हा आम्ही सुद्धा मेहनत करतो इकडे त्याला आत्ता एक तिथे एक वर्षाने एक फळ लागलेलं आहे. आता बाकीचा जिल्हा जो आहे तो जो मरा आहे तो आम्हाला फुलवायचा तिकडे सुद्धा ही भगवी फळं भगवे झेंड्याची फळं आम्हाला लावायची आहेत फुलवायचे आहेत. पण मी हा नाही विचार केला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातोय कोल्हापूरने मला चांगले आमदार दिले नक्कीच कोल्हापूरकरांचे उपकार आहेतच. पण सांगलीने काय दिलं सांगलीत कशाला जायचं जाऊन काय उपयोग नाही. सांगलीकर सुद्धा ही माझी भावंड आहेत माता भगिनी आहेत आणि त्यांच्या सेवेसाठी त्यांना ज्या वेळेला गरज लागेल त्यांनी हात मारो ना मारो मी येणार आणि माझं कर्तव्य मी करणार. पुढचं काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. तुम्ही तर केलेलंच आहे मी इतर सांगलीसाठी बोलतोय. आणि मग ह्या ज्या काही योजना आहेत टेबूची योजना असेल तिथे टप्पे एक टप्पा दोन टप्पा तीन टप्पे पाच टप्पे हे टप्पे आता बंद करून एकदा तो फुलटॉस टाका आणि करून टाका फुलट हे किती टप्पे करत बसणार आहे. पण पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा मग काय सरपंची टाकणार तुम्ही हे एकदाच त्याचे संपवा कारण ही पिढ्यान जातात आयुष्याच्या पाच वर्ष जातात म्हणजे पाच वर्ष सगळ्या महाराष्ट्राची जातात. लहान मुलांची मोठी माणसं होतात मोठ्या माणसांची असतात ते वृद्ध होतात वृद्ध असतात ते बिचारे आपल्यात निघून जातात पिढ्यान जातात आणि प्रकल्प तसाच हे प्रकल्प तसाच पडू नये. कोणाला त्याची काय लाज लज्जा शरम काय नाही. मधल्या काळात जे सरकार होतं ते बिलं वाढून पैसे कसं खात होतं हे आपल्याला माहितीये त्याच्या विरुद्ध तर मतदान झालेले. आणि या सगळ्या प्रकरणाचा ऐकून अंदाज घेतल्यानंतर आता दादा आपण बोललो ना हमी भाव त्याच्यानंतर हे सगळे आता माझ्या खिशामध्ये कागद आहेत आणि गाडीमध्ये एवढी निवेदन झालेली आहे. निवेदनाचा पाऊस आहे कामाचा दुष्काळ आहे कामं नाही होत आहे पण निवेदन का निवेदन मला देत आहे. बरं मुख्यमंत्री सुद्धा काय तुमच्याकडे येत नाही कशातला भाग नाही. मग मुख्यमंत्र्याला जे निवेदन द्यायचे ते तुम्ही मला का देत आहे. याचं कारण एकच म्हणाला आपण सत्तेमध्ये जरूर आहोत पण सत्ताधाऱ्यांपेक्षा तुमचा विश्वास माझ्यावर जास्त आहे हे माझ्या दृष्टीने खूप माझं मोठं भाग्य आहे. आणि तुम्ही जे एका आपुलकीने आणि तळमळीने सांगते की असं करा असं झालंच पाहिजे करा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की मीच मुख्यमंत्री आहे एवढ्या विश्वासाने तुम्ही बोलता. पण हे करून घेणार काळजी करू नका. विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा विदर्भ आणि मराठवाडा आहे ना आपलाच आहे. आतापर्यंत त्यांचा जो काही अनुशेष राहिला असेल तो अनुशेष त्यावेळेच्या राज्यकर्त्यांच्या करंटेपणामुळे होता आपल्यामुळे नाहीये. आणि मग ती जी काय भरपाई असेल ती भरपाई करा पण याचा अर्थ असा नाही की त्यांची भूक भागवताना तुम्ही जेवढ्या पूर्ण आता तुम्ही चार दिवस भुके करा अजिबात नाही. मागेल त्याला वीज कनेक्शन मिळालंच पाहिजे हे राज्याचं धोरण असलं पाहिजे धोरण पाहिजे. तुम्ही विवादामध्ये म्हणजे काय आमच्याकडे पाणी पितात आणि तुमच्याकडे काय पितात हा काय प्रश्न आहे. पाणी योजना ही संपूर्ण राज्यासाठी पाहिजे जिथे मागेल त्याला पाणी मागेल त्याला वीज हे हा जो काय प्रकार आहे ना तर मग तुम्ही म्हणू शकाल की होय मी